पण माझ्यासोबतची बाई होती तिथंच ती अलपर्यंत आली. वासना बाई पहा संकट कसं घडते, बघा संकट कसं घडते. तिच्या वासना बाई शेजारीनं झगडा मोठी घाली दारून तिच्या पायी नागवन घर बुडालं. मगा म्हणलं मगा म्हणलं पंढरपुरात गेलो ऐका. गेल्यानंतर त्या बाईच्या काकामध्ये शेवटचं लहान लेकर होतं जे माझ्या मांडीवर बसलं तिच्या काका. पण ती गेकडून का म्हणते आईला, आई बारीच्या बाजूला हो मला शी आल्या. ऐका बर का, ती लेकरू का म्हणत आई बारीच्या बाजूला हो मला शी आली. मी म्हणलं बाई तुमचं लेकरू मगापासून शी आली म्हणत बारीच्या बाजूला हो लेकरला शी करू द्या. महाराज तुम्हाला का माहित म्हणले सकाळ असंच म्हणत म्हणले. कस हसतया कस दिसतया माझ्याकडे बघतया. आणि ती माझ्याकडे बघू लागली. बारीच्या बाजूला बसलं, बारीमधून काकतून उतरलं, त्या बारीत शी केलं. मी शाणा सुद्धा माणूस वारकरी माणूस माझ्या हातातल्या कागदातले बेलफूल काढून घेतलो. इथं त्या लेकरांनी शी केलं, त्या शीवर कागद झापलो, हातातले फुलं टाकलो, खिशातले 4-5 रुपये वर टाकलो, पाया पडलो. भाला माझा तुझा हात त्या पांडुरंगाच्या पायापाशी गेलाच नाही, पांडुरंगाच्या चरणापाशी गेलाच नाही, तुझ्या हाताला कसं लागलं. भूत जबर मोठ ग बाई, ती बाई मला म्हणते झाडी झडपण करू गत काही. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. भूत लागले ध्रुव बाळाला उभा कस दिसत या कस आणि भगवान मोरे. सुभाष भाऊ भगवान मोरे आणि 50-50 रुपये देऊन हो दोघात 50-50 म्हणजे 100 दिले दोघांचं नाव आहे. अहो माय असं आहे का दोघा बापल्या का नाही म्हणून महाराजांना 100 रुपये दिलेत. ज्याचा किसा गरम त्यालाच घडतंय दान धरम. ज्याचा किस्सा गरम त्यालाच घडतंय दान धरम. ज्याचा किस्सा गार त्याला मारुतीचं पार. कस दिसत या कस हात.
ऐका ऐका मुलांनो,